त्यांचा एखादा हप्ता थकला तरी त्यांच्या पोटात गोळा येतो. बँकेचे लोक घरी तर येणार नाही या चिंतेने सामान्य माणूस बेजार होतो. बँकही त्यांच्याकडून लवकरात लवकर पैसे वसूल करते. मात्र दुसरीकडे गेल्या 7 वर्षात बँक घोटाळे किंवा फसवणुकीतून देशाचे झालेले नुकसान पाहिले तर आपले काही हजार रुपये त्यांच्यापुढे किती आहेत याचा विचार सर्वसामान्य व्यक्ती करत बसेल. कारण देशात दररोज 100 कोटी रुपयांचे नुकसान बँक घोटाळ्यातून झाल्याचे समोर आले आहे. मात्र एकूण नुकसानीचे प्रमाणही वर्षानुवर्षे कमी होत आहे. माहिती अधिकारातून बँक घोटाळ्याची माहिती उघड झाली आहे. सर्वाधिक बँक घोटाळे किंवा फसवणुकीच्या घटना महाराष्ट्रात झाल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईचाही यात समावेश आहे. बँक घोटाळा किंवा फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी सुमारे 50% घोटाळे एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. 2021 ते 2022 या वर्षात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भारतभरातील शाखांमध्ये 4192 कर्मचाऱ्यांनी 7000 कोटींचे घोटाळे केल्याची माहिती RTI अंतर्गत देण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ही माहिती मागितली होती. या घोटाळ्यात 121 कर्मचाऱ्यांनी 226 कोटींचे घोटाळे केल्याचे समोर आले आहे. याशिवाय वेगवेगळ्या कारणांनी स्वेच्छानिवृत्ती घेणारे, राजीनामा, बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. 2017 ते 2018 एकूण 4443, 2018 ते 2019 1754, 2019 ते 2020 1330, 2020 ते 2021 916 आणि 2021 ते 2022 1277 अशा एकूण 9720 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. 1214 जणांना वेगवेगळ्या कारणांनी बडतर्फ करण्यात आले. 2017 ते 2018 एकूण 2332, 2018 ते 2019 1577, 2019 ते 2020 2450, 2020 ते 2021 2059 आणि 2021 ते 2022 2386 अशा एकूण 10804 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिलाय. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.